आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माथाडी कामगार संतापले, राज्य सरकारच्या निर्णयाची केली होळी. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. राज्यातील माथाडी कामगार सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत. माथाडी मंडळाचे विलीनीकरण करून राज्याचे एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आज राज्यव्यापी कामगार बंद आंदोलन सुरू झालं. कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या निर्णयाची होळी केली. राज्याचे एकच माथाडी मंडळ स्थापन करण्यासाठी सरकारनं घेतलेला निर्णय त्वरित थांबवावा. महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या आदेशाप्रमाणे राज्यात लाक्षणिक राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू झालं आहे. यावेळी नेत्यांनी आरोप केला आहे, मुठभर भांडवलदारासाठी राज्यातील हमाल माथाडी कामगारांना माथाडी मंडळ विलीनीकरण करून देशोदळीला लावत आहेत. हमाल मापाडी लोक अंग मेहनतीने कामे करून पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी 50 वर्षापूर्वी माथाडी कायदा करण्यात आला होता. त्यामुळे माथाडी कामगारांना फंड, बोनस, विमा अनेक योजना मिळत आहेत. परंतु माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी भक्कम करण्याऐवजी राज्य सरकार व कामगार विभाग यांनी माथाडी कामगार विभाग संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घणाघाती आरोप येथून करण्यात आला. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरामॅन शकील शेखसह बरकतभाई पन्हाळकर.